नमस्कार, मी सुलेमान तांबोळी। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष्मी देवळीतील शिक्षकाला बडतर्फ तर मोहळ येथील ग्रामसेवकाला केले निलंबित। शिरापूर येथे विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू। सुपली गावात सत्तांतर झाल्याने तरुणाने दंडवत घालत चक्क गाठले विठ्ठल मंदिर। अयोध्यातील राम मंदिर उभारणीत पंढरीतील उद्योजकाचा हातभार। अभिजीत पाटील यांच्याकडून 1 लाखाचा निधी। रोपळे मेंढापूर रस्त्यावर मारहाण करून माय लेकास लुटले। आणि सोलापूर ग्रामीण भागात 23 कोरोना मुक्त तर 41 पॉझिटिव्ह। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी देवळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपशिक्षक वी का मसरे यांच्यावर अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप असल्याने प्राप्त अहवालानुसार त्यांना दिनांक 7/5/2016 रोजी निलंबित करण्यात आले होते। मसरे यांनी दोषारोपातील आरोप अमान्य केल्याने चौकशी सुरू केली। मसरे हे तुरुंगात असल्याने विभागीय चौकशीच्या तारखेस अनुपस्थित राहिल्याने विभागीय चौकशी तहकूब करण्यात आलेली होती। मसरे यांच्यावरील आरोप सिद्ध होऊन त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे। मसरे यांना न्यायालय पंढरपूर यांच्याकडून न्याय निवाडा होऊन मसरे यांच्यावर आरोप सिद्ध झाल्याने 10 वर्षे शिक्षा व 10,000 दंड व दंडाची रक्कम न भरल्यास 1 वर्ष वाढीव अशी शिक्षा सुनावण्यात आल्याने खुलाशासाठी नोटीस दिल्यानंतर 10 दिवसाची मुदत संपल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा मधील तरतुदीनुसार सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी वी का मसरे उपशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लक्ष्मी देवळी तालुका मंगळवेढा यांना आज रोजी जिल्हा परिषद सेवेतून बडतर्फ केले। तसेच मोहळ पंचायत समिती ग्रामसेवक A.R. उंबरजे यांना सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी निलंबित केले आहे। ग्रामसेवक A.R. उंबरजे हे मोहळ गटातील ग्रामपंचायत मोजे शिंगोली तरटगाव येथे कार्यरत असताना गट विकास अधिकारी पंचायत समिती मोहळ यांच्याकडील अहवालानुसार ग्रामपंचायतीचे अनियमित कामकाज करणे, ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान करणे, लेखासंहिता 2011 नुसार ग्रामपंचायतीचे दप्तर अद्ययावत न करणे, ग्रामपंचायतीचे सभेमध्ये अनाधिकृत गैरहजर राहणे, वरिष्ठांच्या आदेशाचे अवमान करणे आदी गैरशिस्तीचे वर्तन केल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तणूक नियम 1967 मधील नियम 3 मधील तरतुदीनुसार सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी A.R. उंबरजे ग्रामसेवक पंचायत समिती मोहळ यांना जिल्हा परिषद सेवेतून निलंबित केले आहे। घरातील नळाला पाणी आले, ते पाणी भरून झाल्यावर मोटारीची पिन काढत असताना त्याला धक्का लागून विजेचा शॉक बसून विवाहित महिलेचा मृत्यू झाला। स्मिता चंद्रकांत मारडकर वय 37 वर्ष राहणार शिरापूर असे मृत महिलेचे नाव आहे। याबाबत मोहळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक 19 जानेवारी रोजी चंद्रकांत रंगनाथ मारडकर वय 47 हे वर्धमान फर्टिलायझर कोळेगाव येथे मजुरीची कामे करतात व शिरापूर येथे राहावयास आहेत। ते आज सकाळी गावातील ग्रामदैवताचे दर्शन घेण्यासाठी गेले होते। त्यावेळेला त्यांची मुलगी श्वेता हिने त्यांना फोनवरून माहिती दिली की श्वेताची आई स्मिता चंद्रकांत मारडकर वय 38 वर्ष ही घरातील पाणी भरून झाल्यानंतर मोटारीची पिन काढत असताना उजव्या हाताच्या बोटाला इलेक्ट्रॉनिक विजेचा करंट लागून ती बेशुद्ध पडली आहे, तुम्ही लवकर घरी या असे सांगितले। ते घरी गेले असता बेशुद्ध अवस्थेत असलेल्या स्मितास शेजारी राहणारे प्रमोद इंगळे, सुनील हरगुडे, राहुल नरुटे या सर्वांनी तिला खासगी वाहनातून मोहळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता उपचारापूर्वीच ती मयत झाली असल्याचे ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले। याबाबतची अकस्मित मयतची नोंद मोहळ पोलिसात करण्यात आली। सदर विवाहित महिलेच्या पश्चात पती, 1 मुलगा आणि 1 मुलगी व सासू असे त्यांची कुटुंबाची माहिती आहे। ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील चुरस आणि विजयासाठी केलेला संकल्प कुणाला काय करायला लावेल याचा अंदाज करणे कठीण असून अशाच चुरशीत विठ्ठलाला साकडे घालून केलेला पण पंढरपूर तालुक्यातील सुपली येथील एका ग्रामस्थाने पूर्ण केला आहे।
सुपली ग्राम पंचायत निवडणुकीत यंदा सत्तांतर झाले आहे। येथे BY एग्रो प्रणित हनुमान ग्राम विकास पॅनल विजयी झाला आहे। पॅनल विजयी झाल्यानंतर वामन कुलकर्णी या तरुणाने पंढरीच्या पांडुरंगाच्या दारापर्यंत दंडवत घालून हा पण पूर्ण केला। सुपली ग्राम पंचायतीवर परिचारक गटाची गेल्या 10 वर्षापासून सत्ता आहे। ग्राम पंचायतीमध्ये सत्तांतर घडून यावे यासाठी वामन कुलकर्णी यांनी पायात चप्पल न घालण्याचा पण केला होता। या निवडणुकीत सत्तांतर झाले तर विठ्ठल मंदिरापर्यंत दंडवत घालण्याचा संकल्प त्यांनी केला होता। काल निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि या निवडणुकीत BY एग्रोचे बाळासाहेब येलमार यांच्या हनुमान ग्राम विकास पॅनलने 9-9 जागा जिंकल्या। यामुळे मागील 5 वर्षापासून विरोधात असलेल्या वामन कुलकर्णी या ग्रामस्थाने विजयाच्या आनंदात सुपली ते पंढरपूर असा 20 किलोमीटरचे अंतर दंडवत घालून पूर्ण केले। अयोध्यातील राम मंदिर निर्माणाचे काम जलद गतीने सुरू असून यासाठी निधी उभारण्याचे काम सुरू आहे। अयोध्येतील ट्रस्टकडून राबवण्यात येत असलेल्या श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी समर्पण अभियानात पंढरीतील उद्योजक अभिजित पाटील यांनी आपला सहभाग नोंदवला आहे। 1 लाखाचा निधी समर्पित करून राम मंदिराच्या निर्मितीस हातभार लावला आहे। नेहमीच समाज कार्यात आपला हात मोकळा सोडणाऱ्या अभिजित पाटील यांच्या या कृत्याचे येथील नागरिकांमधून अभिनंदन होत आहे। अयोध्येत सध्या श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या निर्मितीचे कार्य जोमाने सुरू आहे। पुढील 3 वर्षाच्या कार्यकाळात हे मंदिर बांधून पूर्ण होणे अपेक्षित आहे। अतिभव्य अशा या मंदिराच्या बांधकामासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे। यासाठी श्रीराम जन्मभूमी ट्रस्टच्या माध्यमातून भाविकांसाठी निधी समर्पण अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानात देशातील अनेक दानशूर व्यक्ती आपला सहभाग नोंदवित आहेत। या अभियानात आपलाही वाटा असावा याकरिता उद्योजक अभिजित पाटील यांनी 1 लाखांची देणगी दिली आहे। भव्य अशा ऐतिहासिक कार्यात आपणही खारीचा वाटा उचलून पावन व्हावे, तसेच पंढरपूरचा एक सामान्य नागरिक म्हणून आपला भाव श्रीरामाच्या चरणी अर्पण करण्यासाठी या अभियानात सामील झाल्याची भावना अभिजित पाटील यांनी व्यक्त केली आहे। आई व मुलास लाथाबुक्याने मारहाण करून 3 अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या जवळील 71,000 ऐवज जबरदस्तीने काढून घेतला आहे। ही घटना पंढरपूर तालुक्यातील रोपळे ते मेंढापूर गावच्या रस्त्यावर काल दुपारी घडली। गजेंद्र बापू यादव राहणार संतपेठ पंढरपूर याने याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे। यादव व त्यांची आई मंगल यांना 3 व्यक्तींनी गाठून लाथाबुक्याने बेदम मारहाण करत त्यांच्या जवळील रोकट मोबाईल तसेच गळ्यातील सोन्याचे गंठण बोरमाळ व कानातील फुले असा 71,000 जबरदस्तीने संपूर्ण त्यांच्या वस्तू त्यांनी काढून घेतल्या आहेत। ग्रामीण भागात मंगळवार दिनांक 19 जानेवारी रोजी दुपारी आलेल्या अहवालानुसार सोमवारी रात्री 12 वाजेपर्यंत ग्रामीण भागातील 41 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत। यामध्ये 21 पुरुष तर 20 महिलांचा समावेश आहे। सोमवारी बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 23 आहे। यामध्ये 15 पुरुष तर 8 महिलांचा समावेश आहे। कोविड अहवालानुसार 1852 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत। त्यापैकी 1811 अहवाल निगेटिव्ह आले आहेत। सोलापूर जिल्ह्यातील आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 39,143 इतकी झाली आहे। यामध्ये 24,274 पुरुष तर 14,869 महिला आहेत। आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मृतांची संख्या 1150 इतकी झाली आहे। यात 827 पुरुष तर 323 महिलांचा समावेश आहे। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह। नमस्कार।